सिंहगड रोड येथे घवघवीत यश मिळाल्यानंतर आता आपल्या वारजे परिसरामध्ये जलसाई हॉटेल सुरू झालेलं आहे. आज या हॉटेलचं शुभारंभ जो आहे तो सैराट आणि मुळशी पॅटर्न फेम सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते आज झालेला. आपण सुरेश विश्वकर्मा आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल या हॉटेल हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी? दुसरी काय शुभेच्छा देणार, चांगली भरभराट होऊ त्यांची आणि तिसरी शाखा आहे त्यांची आणि शुद्ध व्हेज नॉनव्हेज अशा प्रकारचं जेवण या ठिकाणी मिळणार. माझे मित्रच आहेत सगळे जे हॉटेलचे ओनर आहेत आणि ते जितके शुद्ध जितके प्युअर आहेत, त्यांचा सोल जितका प्युअर आहे, ते सगळं त्यांचं उतरेल. या गिरायकांना जे पदार्थ देणार त्यामध्ये उतरेल आणि या पूर्वीच्या त्यांच्या शाखांना जे प्रेम गिरायकाकडून मिळालं त्यापेक्षा जास्त प्रेम इथं मिळेल अशी अपेक्षा आपण नवरी बाळगूया. खूप छान वातावरण इथं आल्यानंतरच प्रसन्न वाटतं. इतकं छान या ठिकाणी सगळी सुख सुविधा केलेली आहे. पाहूया, आज सुरुवात होते तर मी सगळ्यांना, सर्व जे खादाड खवय्ये आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करेल की सगळ्यांनी येऊन एकदा येऊन फक्त इथं चव चाखावी, त्यानंतर ते आपोआप येत जातील याची मला नक्कीच खात्री आहे. सिंहगड रोडला दोन हॉटेल चालवल्यानंतर आता हे तिसरी शाखा जी आहे ती वारजेमध्ये सुरू केलेली आहे. त्या हॉटेलचे सर्वे सर्व आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, हॉटेल क्षेत्रामध्ये आता तुम्ही तिसरी शाखा ओपन केली, काय सांगाल? जे लोक सिंहगड रोडला येत होते किंवा आमच्या नरे ब्रांचला येत होते की वारजेकरांना नवीन वर्षामध्ये येताना की 9 वर्ष म्हणजे साजरं करताना एक चांगल्या प्रकारचं हॉटेल मिळावं आणि स्पेसिफिक फॅमिलीसाठी. व्हेज नॉनव्हेज हॉटेल वारजेमध्ये नाही आहे, व्हेज आहेत, ड्रिंक्स हॉटेल आहेत, पण एक फॅमिलीसाठी जे स्पेसिफिक पाहिजे व्हेज नॉनव्हेज, तर ती थीम घेऊन आम्ही उतरलो आहे. इथली बरीच लोकं जी आमच्याकडे त्या हॉटेलला येत होती तर त्यांची रिक्वायरमेंट पूर्ण होती आहे आणि या ठिकाणी जे म्हणजे की हॉटेलमधला भरपूर एक्सपिरियन्स येत असेल, तर माझे पार्टनर आहेत अजिंक्य पाटील आणि निलेश दादा तळेकर, तर मग आमची टीम आहे, आमच्या टीमच्या आणि आम्ही वारजेकरांसाठी रेडी आहोत. तुम्ही जलसाच्या या ब्रांचला या, या ठिकाणी येऊन तुम्हाला तांबडा पांढरा रस्सा, बिर्याणी, व्हेज नॉनव्हेजचा आस्वाद घ्या. सहकुटुंब सहपरिवार एकदा या. तुम्ही जलसाची चव चाखली आहे, काय सांगाल आता जलसाची तिसरी शाखा ओपन होतीये, तिकडच्या चवीबद्दल काय सांगाल? आम्ही जलसामध्ये बऱ्याच वेळा जेवणावर करलं आहे, जेवण खूप अप्रतिम आहे, सुंदर जेवण एकदम. आणि ही तिसरी शाखा इथे पण चांगला स्फूर्त मिळेल त्यांना आणि भरपूर पब्लिक होईल असं मला वाटतं 100%. तुम्ही काय सांगा? मैंने बहुत सारे रेस्टोरेंट यूज किया है लेकिन जलसा का जो टेस्ट है मैंने आज तक किसी भी रेस्टोरेंट का देखा नहीं है. मैं यहाँ के ओनर को सलूट करता हूँ, उन्होंने तीसरा शाखा खोला है एंड अगर इस तरह का टेस्ट इन्होंने आगे भी दिया तो आई होप कि इन्होंने 100 भी पार करने हैं. यांच्या हॉटेलचे प्राइस म्हणजे चिकन कॅप्सा, चिकन पनीर, पनीर हे जे फेवरेट आहे. ॲक्च्युली माझा वन ऑफ द फेवरेट रेस्टॉरंट्स आहे पुण्यामधलं. मी भरपूर ठिकाणी, मी ॲक्च्युली फूडी आहे आणि मला भरपूर असं खायला आवडतं बाहेर. वीकेंड्सला मी बाहेर जात असतो, खूप खात असतो. तर ह्या जलसा हॉटेलचे असं एक वैशिष्ट्य आहे की इथली प्रत्येक डिश ही युनिक आहे. म्हणजे इथे तुम्ही काहीही घेतलं किंवा काहीही ऑर्डर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळी टेस्ट आणि एक युनिकनेस तुम्हाला दिसेल. तर उत्तम चव, कमीत कमी रेट, त्याच्यामध्ये उत्तमात उत्तम क्वालिटी आणि क्वांटिटी या सगळ्यांचा आविर्भाव असलेलं परिपूर्ण असं म्हणूयात आपण असं एक हॉटेल आहे. कनेक्टिव्हिटी चांगली आहे, हायवेला लागून आहे. जलसा हॉटेलची तिसरी ब्रँच आहे. तिसरी ब्रँच म्हणजे विश्वासार्हता असल्याशिवाय तिसरी ब्रँच ओपन होऊ शकत नाही. फूड क्वालिटी हा सगळ्यात मेन गोष्ट इथं. इथला जो आता ॲम्बियन्स आहे तो एकदम उत्तम आहे. त्या हॉटेलची स्पेशालिटी आहे थाळी. थाळी तांबडा पांढरा रस्ता, हळणी पाणी आणि चिकन बिर्याणी वगैरे स्पेशल आहे. आमची पार्टी 120 लोकांचं सीटिंग कॅपॅसिटी आहे. चिकन केप्सा, चिकन केप्सा या डिशमध्ये तुम्हाला बिर्याणी राईसेस वगैरे, राईसचे वगैरे 3-4 प्रकार मिळत आहेत. त्यामध्ये तुम्हाला बिर्याणी राईस मिळतं, चिकनचे चायनीज राईस आहेत, फ्राईड राईस आहेत, कॉम्बिनेशन नूडल्स कॉम्बिनेशनमध्ये राईस पण मिळतो आहे. परत चिकनचे तंदूर पीस आहेत, चिकन टिक्का आहे, चिकन लॉलीपॉप आहे, चिकन फ्राईड राईस, मोमोज आहेत, बॉइल्ड एग्ज आहेत. या सर्व अशा खास तुटून नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी हे मोठी खूप चांगली अशी डिश आहे. साधारण 2 किलोमीटरमध्ये फ्री होम डिलिव्हरीची आम्ही सुविधा केलेली आहे. परत ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईनमध्ये झोमॅटो आहे, स्विगी आहे, फूड पांडा आहे, उबेर इट्स आहे.
जे सर्व सोयी उपलब्ध आहेत. आजपर्यंत आपण बऱ्याच वेळा ऐकतो की मराठी पाऊल हे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये मागं येत आहे आणि पुढं जायची डेअरिंग माणसं करत नाही आहेत, परंतु निलेश तळेकर असतील, संदीप कदम असतील, या दोन युवकांनी आज या ठिकाणी जो काही ह्या जलसा हॉटेलच्या नावाने ही तिसरी शाखा सुरू होते त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला आवर्जून सांगायचं आहे, आपला खडकवासला जो विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये किती पॉटेन्शियल आहे आणि ते मराठी माणसांनी कसं जागृत केलं आहे की बरोबर कॉलेज त्यांनी टार्गेट केलेली आहे, सिंहगड कॉलेज असेल, नवले कॉलेज असेल, आणि आता या ठिकाणी असणारं मला वाटतं आपलं RMD कॉलेज, सिंहगड कॉलेज आहे, या सगळ्याला बरोबर आहे, म्हणजे त्यांच्यातली व्यावसायिकता या ठिकाणी दिसून येते. आणि ही तिसरी शाखा मागच्या दोन शाखांचा उच्चांक तोडून चांगल्या पद्धतीने चालेल, या ठिकाणी सुद्धा लोक वेटिंग करून या जलसा हॉटेलमध्ये एंट्री करतील आणि तो दिवस आपल्याला दूर नाही हे मला या ठिकाणी मनापासून सांगायचं आहे.